नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्या काही ठळक घडामोडींकडे महापालिकेचे आदेश धुडकावणाऱ्या मुंब्रा येथील रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची महापौर नरेश मस्के यांची मागणी ठाण्यातील आशा वर्कर्सना मिळणार नऊ हजार रुपये मानधन पालकमंत्री गृहनिर्माण मंत्री आणि महापौरांच्या बैठकीनंतर निर्णय आणि आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी स्वीकारला पदभार महापालिकेचा आदेश दुडकावणाऱ्या मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे पालिकेनं तयार कोविड वॉर रूम मधून पाठवलेल्या एका रुग्णाला काळसेकर हॉस्पिटलनं बेड रिकामा असतानाही परत पाठवल्यानं उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचे वडील यशवंत कवे हे आरोग्यम रुग्णालयात दाखल होते कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोपरीतील कोविड वॉर रूम मार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काळसेकर का रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याचं सांगण्यात आलं त्यांच्यासाठी आयसीयू मध्ये बेड दे देखील निश्चित करण्यात आला होता असं असतानाही मध्यरात्री एक वाजता त्यांना काळसेकर का रुग्णालयानं बेड देण्यास नकार दिला रुग्णवाहिका रुग्णालयाच्या बाहेरच अर्धा तास उभी करून ठेवण्यात आली होती आयसीयू मध्ये बेड उपलब्ध असल्याचं निश्चित केलेलं असल्याची विनंती करूनही त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता प्रवेश नाकारण्यात आला दरम्यान रुग्णवाहिकेमध्येच रुग्णा या रुग्णाचा मृत्यू झाला या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला असावा असं कोविड वॉर रूमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे पालिकेनं पाठवलेल्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलं घेता येत नाहीत म्हणून बेड रिकामा असून सुद्धा रुग्णालय नकार देतात अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवणं हे प्रशासनाचंच काम आहे असं महापौरांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं तरी या प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली नाही तर अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाची साथ असल्याचा सा गैरसमज लोकांमध्ये निर्माण होऊ नये त्यामुळे पालिकेनं काळसेकर का रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं महापौरांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असून सार्वजनिक शौचालयाच्या वापरामुळेच हा संसर्ग वाढत असून शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन रिपाई एकतावादीचे नेते भैयासाहेब बिंदिसे यांनी कल राज्यातील बहुतांश लोकवस्ती ही झोपडपट्टी आणि बैठ्या घरांमध्ये ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवंडी पनवेल नवी मुंबई इत्यादी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत दहा बाय पंधरा फुटाच्या घरात राहणाऱ्या या लोकांना घरात स्वतंत्र शौचालय बांधणं शक्य नाही त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचाच वापर या लोकांकडून अधिक प्रमाणावर होतोय त्यामुळे ही शौचालय कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार असून कोरोनाचा स्फोट होणार याकडे आता सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे या शौचालयांमध्ये पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात थुंकीतून कोरोनाचा फैलाव अधिक होत असून गेल्या काही दिवसांचा आढावा घेतल्यास वागळे स्टेट आणि कळव्यातील भागामध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होतोय तर दुसरीकडे कल्याणमध्येही अशाच पद्धतीनं कोरोना रुग्णांची उच्चांकी संख्या गाठण्यास सुरुवात झाली आहे कल्याणमध्ये आता दिवसाला सुमारे अडीचशे रुग्ण आढळत आहेत शौचालयांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावी शौचालयांचे ठेके स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिले आहेत मात्र या ठेकेदारांकडून अपेक्षित स्वच्छता पाळली जात नाही याचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असं आवाहन यांनी केलं आहे पालिका आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून कोरोना नियंत्रणासाठी नवा प्रयोग करण्यापेक्षा ठाणे शहरात पाच वर्ष काम केलेल्या संजीव जयस्वाल यांचीच पुन्हा आयुक्तपदी नियुक्ती करावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे रस्ते रुंदीकरणाबरोबरच विविध प्रश्न सोडवताना जयस्वाल यांनी राबवलेल्या आक्रमक शैलीचा कोरोना नियंत्रणासाठी उपयोग होऊ शक मत नगरसेवक पवार यांनी व्यक्त कलि ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या तीन महिन्यामध्ये बदली करण्यात आली कोरोनाचा लॉकडाऊन सुरू होत असताना आलेल्या सिंघल यांना शहराची पूर्णतः माहिती घेण्याचीही संधी मिळाली नाही नव्यानिणाऱ्या आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्याबद्दल आपल्याला पूर्णतः आदर आहे मात्र त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून एकदाही ठाणे जिल्ह्यासह मुंबई आणि कोकणामध्ये काम केलेलं नाही त्यांची बहुतांश कारकीर्द पुणे शहराबरोबरच विदर्भ मराठवाड्यात झाली आहे त्यांना ठाणे शहराची स्थिती समजून घ्यावी लागेल सद्यस्थितीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना अपेक्षित आहे याकडे पवार यांनी लक्ष वेधलंय ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदावर संजीव जयस्वाल यांनी पाच वर्ष काम केले त्यांनी आक्रमक शैलीत रस्ते रुंदीकरणाबरोबरच पालिकेचे अनेक प्रकल्प सुरू केले त्यासाठी वेळप्रसंगी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाबरोबर संघर्ष देखील केला मात्र त्यांचा ठाणे शहराचा सा अभ्यास असून शहर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची परिपूर्ण माहिती आहे विजय सिंघल यांना अधिकाऱ्यांची साथही मिळाली नव्हती या पार्श्वभूमीवर आयुक्त बदलाचा नवा प्रयोग राबवण्याऐवजी संजीव जयस्वाल यांना यांचीच नियुक्ती करा अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महापालिका क्षेत्रात कोविड नाईन्टीनसाठी काम करणाऱ्या अशा वर्कर्सना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली असून यापुढे प्रत्येक दिवशी तीनशे रुपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे नऊ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय पालिका आयुक्त विजय सिंगल यांनी घेतला आहे यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड महापौर नरेश मस्के आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांना देण्यात येणारं मानधन वाढवण्यात हो यावं यासाठी काही महिन्यांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड महापौर नरेश मस्के आणि पालिकेचे पदाधिकारी यांच्यामध्ये उपस्थितांमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये आशा वर्कर्सचं मानधन वाढवण्यात यावं असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना प्रतिदिनी तीनशे रुपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे नऊ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतलाय कोरोनाच्या कामात आशा वर्कर्स या देखील रुग्णांसाठी तत्परतेनं कार्य करत त्या मानानं त्यांना मिळणारं मानधने तुटपुंज असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी असा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे लॉकडाऊनच्या काळात उद्योगपतींना बिल्डरांना आणि इतर व्यावसायिकांना त्यांच्या कंपनी किंवा आस्थापनांमधल्या कामगारांना माणुसकीच्या दृष्टीनं सांभाळून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं या तमाम मंडळींना केलं होतं टाटा अंबानी यांसारख्या अनेकांनी आपल्या संवेदनशील मनातील भावना ओळखून माणुसकीचं दर्शन घडवलं परंतु काही निगरगट्ट व्यापाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्ष त्यांच्या उद्योगांना मोठं करण्यासाठी झिजणाऱ्या मराठी माणसांना इतक्या कठीण काळात वाऱ्यावर सोडून तडकाफडकी कामावरून काढून टाकलं अशा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मुंबई महाराष्ट्राच्या जीवावर स्वतःच बलाढ्य साम्राज्य निर्माण करायचं आणि कठीण ज्या मराठी माणसाच्या घामानं हे सर्व वैभव उपभोगतोय एक त्याला एका झटक्यात वाऱ्यावर टाकायचं अशी वृत्ती काही उद्योगपतींची झाली आहे त्यांना वेळीच अंकुश घालणं महत्वाचं आहे ओबेराय बिल्डरच्या बाबतीतही अशा अनेक तक्रारी माझ्याकडे येत असून अनेक बिल्डर, बिल्डर आहेत जे कुठलीही पूर्व कल्पना न देता फोनवरून येऊ नका असं सांगतायत या नाईक यांनी निवेदनात म्हटलंय मुलांचं शिक्षण कर्जाचे हप्ते घर खर्च आणि पुढे अंधकार यामुळे त्यांची कुटुंब जबरदस्त धोक्यात आली आहेत मराठी माणूस भावनिक आणि हळव्या मनाचा असतो भविष्यामध्ये देऊ न करो पण हे सर्व सहन न झाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्येची पावलं उचलली जाऊ शकतात त्यामुळे हे थांबवणं अत्यंत गरजेचं असल्याचं सा प्रताप सरनायक यांनी म्हटलंय लॉकडाऊनमुळे निश्चितच उद्योगासह सर्वच क्षेत्राला जबरदस्त आर्थिक नुकसान झालंय त्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक दडपण आहेच ही बाब सत्य असली तरी कामगारांना कामावरून अशा प्रकारे काढून टाकणं हा त्यावरचा उपाय असू शकत नाही आयुष्याची वीस पंचवीस वर्ष एखाद्या कंपनीसाठी स्वतःची वा निष्ठा वाहून काम करणारा कामगार नक्कीच अशा कठीण परिस्थितीत आपल्या कंपनीला होणारा जबरदस्त आर्थिक नुकसान जाणतो त्यावर काही मार्ग काढण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणं महत्वाचं असल्याकडे प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधलंय मोठमोठ्या संकटांचे मार्ग चर्चेतून निघू शकतात उदाहरण द्यायचं तर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्पुरत काळासाठी कमी पगारात होऊ शकतं का अथवा काही महिन्यांसाठी सामोपचारानं ब्रेक देऊ शकतो का असे अनेक मार्ग आहेत अर्थात कामगारांशी चर्चा करूनच आणि दोघांच्या संमतीनंच यातून मार्ग काढता येईल असं सरनाईक यांनी म्हटलं असून नोकरीवरून काढून टाकणं हे स्थानिक मराठी माणसांवर अन्यायकारक आहे आणि आपण सर्व उद्योगपतींना बिल्डरांना मॉल मालक व्यावसायिकांना सगळ्यांना मुख्यमंत्री योग्य ते निर्देश देतील याची खात्री असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय तसंच इतकं करूनही पुन्हा या सर्वांनी मराठी माणसांना नोकरीवरून काढण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलाच तर असल्या व्यापाऱ्यांची तक्रार करण्यासाठी अन्यायग्रस्तांच्या शासनाच्या वतीनं एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध व्हावा जेणेकरून असल्या व्यापाऱ्यांवर त्या माध्यमातून कडक कारवाई होईल अशी मागणीही प्रताप सरनाईक यांनी केली आहे ठाणे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या ठाणे महापालिकेत देखील आयुक्त विजय सिंगल यांची अचानकपणे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवनिर्वाचित डॉक्टर विपिन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान शर्मा यांनी आपला पदभार स्वीकारून पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली लवकरच कोरोनाचा दर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करू असं नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मावळते आयुक्त विजय सिंगल यांची काही दिवसातच उचलबांगडी झाल्यानं सगळ्यांना आश्चर्य वाटू लागले एकीकडे कोरोनाचं भलं मोठं संकट समोर उभं असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मागचं नेमकं कारण काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजेच कोरोनाचं अपयश आहे का असा सवाल आता पुढे येऊ लागलाय दरम्यान नवनिर्वाचित आयुक्त विपिन शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना संदर्भात माहिती घेतली तसंच कोरोना संदर्भात लवकरात लवकर कसं नियंत्रण मिळवता येईल याचा ये आढावा घेतलाय दरम्यान येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण ठाणे शहराचा आढावा घेऊन माध्यमांशी बोलू असं यावेळी शर्मा यांनी स्पष्ट केलं नोटीस नोटीस होग्नोर नाही वेन एव्हरी वन इज बिझी

आवाज माझावर एल एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका माझ्या ठळक गडामोडी शेवटीत पुन्हा एकदा आपल्या विभागात महापालिकेचे आदेश धुडकावणाऱ्या मोगऱ्या येथील काळसेकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची महापौर नरेश मस्के यांची मागणी ठाण्यातील आशा वर्कर्सना मिळणार नऊ हजार रुपये मानधन पालकमंत्री गृहनिर्माण मंत्री आणि महापौरांच्या बैठकीनंतर निर्णय आणि आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर शर्मा यांनी स्वीकारला पदभार विभागातील काही व समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट तर मग पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार